वासांबे परिसरात विकास कामांचा शुभारंभ, आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन. वासांबे मोहपाडा जिल्हा परिषद विभागात आमदार निधीतून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. या विकास कामांचे उद्घाटन आणि नवीन पोसरी मोहपाडा विभागात विविध रस्त्यांचे भूमिपूजन आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत आमदार मनोहर भोईर यांनी मार्गदर्शन केले. मोहपाडा येथील गावदेवी मरियाई मातेचे दर्शन घेऊन आमदार मनोहर भोईर यांनी विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात केली. आमदार निधीतून मोहपाडा तलावाकाठी सुसज्ज असे गणेश विसर्जन घाट बांधण्यात आले असून या गणेश घाटाचे उद्घाटन आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मोहपाडा येथील चंद्रकांत गीत यांच्या घरापासून ते गणपती मंदिरापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. मोहपाडा मरियाई मंदिर ते नवीन पोसरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नवीन पोसरी प्रवेशद्वार कमानी ते बाजारपेठ तसेच नवीन पोसरी अंतर्गत रस्ते करण्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने कार्यकर्ता मार्गदर्शन आढावा बैठक मरियाई मंदिराच्या सभामंडपात शनिवारी संपन्न झाली. उपस्थित मान्यवरांचे विभाग प्रमुख अजित सावंत यांनी भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना महिला तालुका प्रमुख अनघा पाटील, परेश पाटील, ऍडव्होकेट अनघा कानिटकर आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद विभागातील नियुक्त केलेल्या महिला शाखा प्रमुखांना आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मार्गदर्शन करताना आमदार भोईर म्हणाले की शिवसेना या चार अक्षरांवर विश्वास ठेवून काम करा. मी गेली अनेक वर्ष तुमच्या सहवासात काम केले आहे. मोहपाडा परिसरातही अनेक कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना संघटनेने मला उमेदवारी दिली आणि मी लगेच या ठिकाणी तुमच्यासमोर उभा राहिलो असा नाही, तर गेले अनेक वर्ष तुमच्या सहवासामध्ये मी काम केलेलं आहे, तुमच्या सहवासामध्ये राहिलेलो आहे आणि जी जी काही आपल्या अडीअडचणी असेल, सुख असेल, दुःख असेल, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी न चुकता सहभागी झालेलो आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडनं विकास कामांची मागणी केली ती विकास कामं मी कधीही त्या कार्यकर्त्याला नाराज केल्यानं दुखवलं नाही. जेवढं शक्य होईल तेवढं काम देण्याचं मी त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये कुठल्याही असं. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी.